दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेणाऱ्या भाजपच्या पुढाऱ्यांचा पाडा पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी एका पत्रकार परिषदेत वाचला. पाहूया सविस्तर वृत्त. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत सत्ताधारी भाजपकडून नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आघाडीच्या नगरसेवकांनी नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महासभेत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे आघाडीच्या प्रतिनिधींचे विषय चोरी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला. 18 नोव्हेंबर होणाऱ्या महासभेतही विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी मांडलेल्या लक्षवेधीचे विषय चोरले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना महापालिकेच्या समस्या कळत नसल्याचे उघड झाले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या 6व्या सर्वसाधारण महासभेची सूचना जाहीर झाली. या सूचनेत 9 वेगवेगळे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसर, टपाल नाक्यावरील मेघडंबरीतील पुतळा सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि भाजपच्या नगरसेविका दर्शना भुईर यांच्या प्रस्ताव सूचनेनुसार हा विषय मांडल्याचे पत्रिकेत म्हटले आहे. मात्र या सुशोभीकरणाच्या प्रस्तावाचे क्रेडिट विरोधी पक्षनेत्याला मिळू नये याची काळजी महापालिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचा आरोप प्रीतम म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पुतळा जो आहे ते मी तुम्हाला सांगेन की मी प्रॉपर आर्किटेक्चर प्लॅन मी काढलेला आहे. तुम्ही बघू शकता की आर्किटेक्चर प्लॅन मी आर्किटेक्ट कडनं काढून आयुक्तांकडे गेलो की आपल्याला, कारण आता बऱ्याच दिवसापासून मी आपण चेंबूरला जातो मुंबईला, तिथे सुद्धा याच्या फ्रीवेच्या खाली मस्त सर्कल त्यांनी केलेलं आहे. तर मी त्या धर्तीवरच आपल्या जागेचा प्रॉपर मॅप घेतला, जाऊन किती झाड आहेत, किती तोडावी लागतात की विदाऊट तोडून करतात, कुठली ग्रील आहे, कसं असावं, याचं एक आयुक्तांपुढे गेल्या मिटिंगला मला वाटतं आम्ही लक्षवेधीच मी मांडली होती. पण ह्या मला वाटतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सत्ताधाऱ्यांना काही पडलंच नाहीये. ती लक्षवेधीचा साधा विचार सुद्धा त्यांनी केला नाही. आणि आता लक्षवेधी गेल्यानंतर पुढच्या मिटिंगला मी पुन्हा प्रस्ताव दिला तो, तर त्या प्रस्तावाच्या आधी लगेच तिथे दर्शना भोईर मॅडम यांच्या नावाने सुद्धा तिथे पत्र टाकलं. म्हणजे मला हेच कळत नाही की यांचे प्रश्न फक्त आघाडीचे आम्ही नगरसेवक शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी असेल यांचे प्रश्न यांनी ऐकते घ्यायचे आणि त्यांच्या नावाने संपवायचे. हेच कारण आता मला या 6व्या मिटिंग मध्ये सुद्धा तसंच मला दिसतंय. आणि मला अजून सांगायचंय की असं बरेच प्रश्न आहेत की संभाजी मैदान असेल की हे किंवा तलाव असतील की हे कोणी पाठपुरावे केले, नागरिकांना सुद्धा माहिती आहेत. आणि काम करायचं राहिलं बाजूला, आता हेच करत बसलेत की आता त्या दिवशी तुम्ही बघाल महानगरपालिकेच्या बाहेर सगळे सभापती खाली बसलेत. ऍक्च्युली तुम्ही बघाल की विरोधी पक्षाला सुद्धा केबिन तिथे पहिली असावी लागते, कारण विरोधी पक्षाचे नगरसेवक आजपर्यंत बसत नाहीत. पण आम्हालाही समजतंय की नवीन महानगरपालिका आहे, थोडं चालतं इथे तिथे होतं, कारण कामही चालू आहे. थोडंफार होतं आपलं घराचं काम करताना, कसं थोडंफार हे चांगलं पाहिजे ते चांगलं पाहिजे करताना होतं. पण आम्ही तिथे क्लिअर सांगितलं की आम्हाला केबिन 5 वर्ष नसली चालेल, आम्ही नागरिकांच्या घरी जाऊन आम्ही कामं करतो. आता कोणी म्हणेल की कुठे विरोधी पक्षनेते दिसतात का, त्या दिवशी मी जस्ट तिथे ऐकले. अरे आमची माणसं आणि आमचे कार्यकर्ते किती सतर्क आहेत, पण विरोधी पक्षनेते जेव्हा गरज पडेल त्यावेळी 100% पहिले तिथे यांच्या पुढे असतात. पण मला याच्या पुढे जाऊन सांगायचंय की विरोधी पक्षाची तुम्हाला चिंता पडली, पण आमचे प्रश्न विरोधी पक्षाचे प्रश्न सत्ताधारी तुम्ही घेताय. आणि तुम्हाला जर प्रशासनावर आरोप करायला तुम्हाला लागताय, प्रशासन म्हणजेच सत्ताधारी असतं असं जनरली सगळीकडे समजलं जातं, मग याचा अर्थ प्रशासन तुम्हाला चालवायला जमत नाही का? मग कशाला तिथे बसताय, उतरा खाली, आम्ही चालून दाखवतो कसं प्रशासन चालवावं लागतं ते.